मंडळी, कालच्या भागात आपण पाहिलं की राजहंसचे वडील विदूषक होते हे राजहंसला कळलं आणि मग त्यानं ठरवलं आपण सुद्धा सर्कसमध्ये जायचं. खूप प्रयत्न करून तो खोटा रिंगमास्टर म्हणून सर्कशीत दाखल झाला. तिथं त्याला भेटली रशियन कलाकार मारिया बुगडे. राजहंस खोटा रिंगमास्टर असल्याचं सगळ्यांना कळलं आणि मग त्याला शिक्षा म्हणून काम मिळालं त्याच्याच आवडीचं, विदूषकाचं. आता बघायचंय पुढे काय झालं. तुमची बिस्किट खातो मी. माझी हो मारिया बिस्किटाने चहा. तुम्हाला आवडतो चहा? दादा एवढं करून डायरेक्ट दादा काय. दादा नो नो मी राजहंस. दादा दादा अरे नो नो मी राजहंस. दादा दादा आता काय भाभीच करून जाणारस का? दादा हा हा नियत नियत ना ना. दादा म्हणजे हा हा नियत नियत म्हणजे ना ना. यायला असेल मी आपलं वेगळं समजून बसलो असतो. तुम्हाला एक गंमत दाखवू. हा बघा काळजी करू नकस. कॉन्सन्ट्रेशन करायचं आणि मनाचा ही या करायचा ही या आणि टाकायची उडी. शिरा पडली तुझ्या तोंडार. जरा जपर. मी तुला शिकवेन ओके. टाकडी कोणाला म्हणायचं? अरे पोरा आलास तू. हाय. वा हे काय करतीस? हे तुझ्यासाठी टोपर विणायला घेतलं. क्वालिटीची नोकर दिसते. कस काय वास पण चांगला येतोय बघू जरा. राहू द्या. तर बाळा नेहमीसारखा हात हलवत आलास.
का काही आणलंयस माझ्यासाठी बोडकीच्या? आई तुझ्यासाठी गिफ्ट आणलं. अरे वा, काय आणलंस बघ तरी. खुश होणार तू बघ. अरे वा, अरे शेंगदाणे कुठे आहेत? खोकल्याचं औषध आहे ते. शेंगदाणे काय चल बसल काय? खोकल्याचं औषध आहे ना. वा, झोपून कसे पिणार? बसूनच प्यावं लागेल, नाही तर अडकल नव कशा. आता जशी हे औषधाची बाटली आणलीस नव, तशीच माझ्यासाठी एक सून घेऊन ये. आता घेऊन येतो. अरे लसून नाही, सून म्हणलं मी. अगं माझी एक मैत्रीण तुला दाखवायला आणली. हो हा, ये ग. अरे वा 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 वा, ही कुल्फी कोण म्हणायची? मारिया. अरे ओळख नाही, डायरेक्ट कसं मारायचं? अगं नाव आहे तिच. वा वा, परी इकडे ये. येस. बस बस परी, गाव कुठलं म्हणायचं तुझं? रशिया, रशियाची. अरे वा, म्हणजे पंढरपूरच्या जवळ म्हणायचं की? वा वा, कशी काय? बार्शियाची नव. बार्शी आपल्या पंढरपूरच्या जवळ आहे. अगं बार्शियाची नाही, मग रशिया, रशिया देश आहे तो मोठा. रजहंस, हु इज शी? शी इज माय मर्डर. व्हाट? मर्डर, मर्डर. मर्डर नव, मदर, मदर. मदर असती. मदर, ओके, आय गेट इट. मामा, मामा. नाही नाही, मामा नाही, त्याला नुसती एक मावशी आहे. रजहंस, तुमच्या मते मामेला काय म्हणतात? सासूबाई. सासूबाई. या सासूबाई, तुम्ही तुमची तब्येतीची काळजी घ्या. पोरी कुठे कामाला आहेस तू? कम सर्कस. सर्कल, सर्कल, सर्कल. सायन्स सर्कलला ऑफिस आहे तिथे. अशी सुनबाई मला हवी होती. राजहंस, मला तुझी सासूबाई खूप आवडली. माझी? आणि मला तुझं हे घर पण खूप आवडलं. तुला खरं सांगू, तर मला इकडे राहायला खूप आवडेल. अगं नच आहे ती, मरशील की? इन द नाक. पोरा कमवलंस र पोरा. पाय पाय पुढ पाय. यस, फॉरगॉट, फॉरगॉट. होणार, होणार. डोंट घबरू नका, घबरू नका. रेडी?
1, 2, 3. अरे काय झालं? चला आता मला निघायला हवं. येते ससूबाई दसवदानिया. काय म्हणली रही? ती म्हणली तुझ्या दहावेला येईल. दसवदानिया म्हणजे अच्छा परत भेटू. नक्की भेटू पुरी, नक्की भेटू. वा, आज इतक्या वर्षांनी ह्या घरात आनंद आल्यासारखा मला वाटला. वय वय, तुला सांगते राजहंस, कामाला कुठं जातोयस तू? हे आपलं हे सर्कस मधी. तू कसं काय ओळखलं? हे तुझे बूट. हे बूट एक तर सर्कसवाले तरी वापरतात, नाहीतर शहेनशा तरी. शहेनशा व्हायची तुझी लायकी नाही. रागू नकोस ना. अगे तू रडतेस कशाला? मी सर्कसमध्ये काम करतो म्हणून. हा, तू आनंदी आहेस नव. बस आनंदी राहा पोरा. स्वतःला जप रे, स्वतःला जप. याई, उद्या माझा मोठा शो आहे, तू ये ना बघायला माझ्या बरोबर. हा, येशील? नाही. का? मी तिकीट काढून येईल. ए आय, वेलकम टू थुकरटवाडी सर्कस. हमारे सर्कस का सबसे बड़ा कलाकार, सबसे बड़ा जोकर, राजहंस जोकर.
हो काहीतरी झाले यांना. राजहंस, हीच तुझी परीक्षेची वेळ. आज कळणार आहे की तू किती मोठा जोकर आहेस, किती मोठा कलाकार आहेस. शो मस्ट गो ऑन राजहंस. उठा ए आई, आई ए आई. अरे बाबा चालू करा लवकर, किती वेळ. अरे काहीतरी तिकीट काढून आलो यार, कॉमेडी करा कॉमेडी. अरे करा अरे बस कर तुझा तमाशा. अरे तुझ्यामुळं आई गेली तरी तुला लाज नाही? काढ तो चेहऱ्याचा रंग, काढ. हा रंग काय काढायला लावलेला नाही, ही सर्कस आहे राजहंस, सर्कस. अरे रडायला तू माणूस नाहीस, जोकर आहेस जोकर, फक्त हसवण्यासाठी. या जगात रडणारे खूप आहेत, रडवणारे खूप आहेत, पण हसवणारे खूप कमी आहेत. तो तू आहेस राजहंस, तू तू जोकर आहेस. तुझ्या रंगबिरंगी चेहऱ्याकडे बघितलं की लोकांना कळतं आयुष्य किती सुंदर आहे, किती छान आहे.
नमस्कार, सुस्वागतम, कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न काय आहे मंडळी? हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण परत एकदा घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम, ज्याचं नाव आहे चला हवाई उद्या भारत दौरा. काय रे रासकल्यामध्ये सर तुम्ही गाणं गायले मराठी, हा कसा होता अनुभव? फारच छान होतं. आणि मराठी गाणे बहुत सारे गाया हूं, लेकिन क्या हुआ उनका पता नहीं, तो इस बार लगा कि शायद ये गाना आएगा और जोरदार तरीके से आएगा, और इतना जोरदार कि मैं आपके मी इथे बघा, तुमचा समोर पण आहे, तुमचा हा तुमचा मोठे पण आहे, हे गीताच हीच झालं ना. हा सर, तुम्हाला फिल्म ब्लँक करून द्या, झालं ना. बहुत मजा आया, और फ्रेंडशिप का गाना हमेशा इटर्नल रहता है, क्योंकि यारी तर हमेशा ही आहे. चला हवा येऊ द्या, म्हणजे चलो हवा आणि दो, ह्याला बंगाली भाषेत काय म्हणतात? मला तर बोलायचं असेल बंगाली ऑडियन्स बघतोय समजा, तर चलो हवा आशुक, चलो हवा आशुक, हवा आस्ते दे, बहुत लंबा हो जाएगा. सर तुम्हाला कॉन्फिडन्स आहे ना बरोबर? मी बंगाली विसरलो. या सिनेमाचं तुम्ही गाणं ऐकलं त्याची पण आम्हाला झलक ऐकण्याची प्रचंड इच्छा आहे. हा, मी त्याच तयारी करून आलो आहे. सरांसाठी झाला पाहिजे. मला खूप छान वाटलं की शान सर या कार्यक्रमामध्ये आले, आणि निमित्त पण खूप छान आहे काय रे रासकलाचं. पण त्यांना पुढच्या कामानिमित्त इथून जायचं असल्या कारणानं आत्तापुरती मी त्यांना रजा देणार आहे, पण शान सर परत नक्की या. आम्ही फारच गंमत झालं, नेक्स्ट टाइम जे बावंगा मराठी और अच्छा. हा सर, सुधार आता खूपच सुंदर बोलतात, खरंच म्हणजे आम्हाला आवडलं. नागेश भोसले सर तुमच्याकडे आता येणार आहेत, यातली व्यक्तिरेखा कशी हे जाणून घ्यायचं. पॉलिटिशियन आहे मी. वा. आणि चीफ मिनिस्टर असतो. हो. पण चीफ मिनिस्टरच्या आयुष्यात काहीतरी पूर्वी घडामोडी घडलेल्या असतात. हा. आणि आमच्या सिनेमातला हा जो रासकल आहे हा कसं तरी त्या घडामोडी शोधून काढतो आणि मला ब्लॅकमेल करतो. अच्छा. आणि तो माझ्यासमोर असं एक छोटंसं यंत्र आणून ठेवतो की ते बघून मी चाटच पडतो. अच्छा. अशा पद्धतीचं कॅरेक्टर आहे. मजा आली, गिरी सरांबरोबर काम करताना खूप मजा आली. इट्स अ वंडरफुल फिल्म, फन. वा वा. तर काय रे रासकलाच्या निमित्तानं हे लोक इथे आलेले आहेत, आणि सिनेमामध्ये थोडं साऊथ इंडियन बॅकग्राऊंड आहे, तर आमच्याकडे सुद्धा असे काही पाहुणे आहेत जे साऊथ इंडियनच आहेत असं ते म्हणतात. तर ते आता इथे येणार आहेत, तर त्यांची ऍक्च्युली खानावळ आहे, तर ते येत आहेत आज, ते त्यांच्या मुलीला घेऊन येतात आपल्याला भेटवायला. बघूयात त्यांचं काय म्हणणं. या या काका या. अरे वा वा, आज कन्येला घेऊन आलाय तुम्ही. नमस्कार. नमस्कार नमस्कार. यांनी म्हणे बदलली झालं म्हणे मेहदी म्हणे मेहदी म्हणे. कोण कन्या कोण? माझे कन्या. अच्छा. म्हणजे बायको मला सोडत गेले. त्यांची बायको म्हणजे सागरिका कारण. तुला तुला आईची माया कधी कमी पडू देणार नाही. एक मिनिट एक मिनिट. नागीशी बसली नागीशी बसली.
तुझा पासपोर्ट साइज फोटो आहे का? पासपोर्ट साइज फोटो कशाला पाहिजे? मला माझ्या जवळ ठेवायचा माझ्या पॉकेटमध्ये. एवढे आवडतात तुम्हाला फॅन आहात म्हणून? मग माझी बायको कोणालाच घाबरत नाही, ती यांनाच घाबरत. काही बोलली की लगेच फोटो दाखव. बरं, तुम्ही कन्येला आज इथे घेऊन आलाय, मला फार छान वाटलं. काय कारण काय पण मुलीला इथं आणण्याचं? नाराजकाला जी टीम इथं आलेली आहे, आलेली आहे, हे सगळे आमच्या नातेवाईक आहेत. म्हणून मी विचार केला की आमच्या आज कन्याचा इथे दाखवण्याचा कार्यक्रम आम्ही करून टाकू. इथे? हा हा. इथे कशासाठी? अरे ऐके मस्की. काय सर, माझ्या मुलीला तुमच्यासाठी मी इथे दाखवायला घेऊन आलोय मस्की. अण्णा ठीक आहे, पण मी त्यांच्याशी लग्न नाही करणार. म्हणजे का? का म्हणजे काय? उद्या लग्न झाल्यावर लोक म्हणतील अरे मस्करी झाली. तुम्ही दुसरा साऊथ इंडियन मुलगा आणा. दुसरं का? दुसरं का? तुझ्यामध्ये पण काय मस्की कमी नाही? मी एक खास साऊथ इंडियन बनवला आहे, खास साऊथ इंडियन. यांच्या पिक्चर मध्ये खास ह्या ज्या बाई बसल्या ह्या सारख्या म्हणतात मला साऊथ इंडियन पाहिजे, साऊथ इंडियन पाहिजे. तसं आम्ही आम्हाला पण साऊथ इंडियनच पाहिजे, फिक्स केलंय. मला आम्हाला बोलता येत नसेल साऊथ इंडियन, पण आम्हाला साऊथ इंडियनच पाहिजे. लक्षात ठेवा. त्यांना कुठे येतं? त्यांनी काम केलं अख्या पिक्चर मध्ये. हा सेम पिंच. तुमच्याकडे साऊथ इंडियन मुलगा आहे? मग आण मग त्याला एक प्लेट. कोण आहे तू? साऊथ इंडियन प्लीज कमा. काय आहे तुझं? एक्सक्यूज मी, मी पोरगा नाही. मग काय? अरे बापरे, मी पोराचा बाप. हा, मी पोराचा बाप. एवढा बापरे, मग पोरगा काय भिंगा? म्हणजे छोटा पॅकेट बडा धमाका झाला. एक्सक्यूज मी, माझा पोरगा अजून आलेला नाही. माझ्या पोराची ग्रँड एंट्री बेटा रजनी एंट्री. खतरनाक दिसत आहे पण तुम्ही खतरनाक. घरी तर वट वागूळ म्हणून हाकलत. मी असं ऐकलं यांचं रजनी मंडळ आहे, जसं भजनी मंडळ आहे. रजनी मंडळ रजनी फॅन त्यांच्या घरात. मला याच्याशीच लग्न करायचं. आवडला पण अण्णा तुम्हाला? आवडलाय का? पण इकडे कॉम्पिटिशन कसे वाढल मी माझं मला माहित. काळजी करू नको, तुला आईची माया कधी कमी पडू देणार नाही. लक्षात काय ते कॉम्पिटिशन होणार. तुम्हाला बलून मध्ये बलून बलून हवा? फुगा 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 तो फुगा अच्छा तोंडाने पकडून इकडून तिकडे न्यायचा टास्क माझ्याकडे आहे. मग घ्या साहित्य आणणार. हे बघा आपलं सगळं साहित्य इथे आलेलं आहे. फुगे आलेले आहे. ही माझ्या आता स्ट्रॉ आहे. काय करायचंय? या स्ट्रॉने असा फुगा उचलायचा आणि मी उचलून दाखवतो. हे बघा आता बघा. हे बघ शपथ म्हणजे हवा आत ओढायची. जादू नाही असा इथपर्यंत आणून टाकायचा. लग्न तुम्हाला करायचंय ना? निलेश सर बघा तुमचं लग्न. साधारण खाली पडला तर परत उचलून कंटिन्यू करा. यांच्यापासून सुरुवात करू. साऊथ इंडियन. येस सर. येस सर. सरांसाठी जोरदार टाळ्या.
तीन आणि साडेतीन. चला आणि आता फायनल रजनीकांत काय करतात आता मला बघायचं. लवकर करा, वेळ कमी आहे. अरे चिठी चिटर. ताई साबळे, माझ्याशी लग्न करण्यासाठी या नागरी परीक्षा नाही, माझीच परीक्षा द्यावी लागेल. अरे बापरे, म्हणजे काय करायचं त्यांनी? म्हणजे सांग रजनी. बघा, एकाच हाताने याच्यातनं काढायची पेटवायची, आणि हा ही माचीस या पामला न टेकता ह्या पोर्शनला कुठेही टच नाही झालं पाहिजे, फक्त ह्या बोटांनी करायचं. चला इथे नाही लागलं पाहिजे. हा, आणि पुढे काय? फायनली तुटली, गुलच पडला खाली. आता दुसरी नाही, एकच चार चार थोडी, एकच चान. मग मी किती सारा घेतला असता, मग माझ्याकडे तर भरपूर आहे. नाही पेटली नाही, तुटलं गुल तुटला. कडक कडक आणि रजनीकांत फायनली तर हे पुढे दिसत आहेत. पण आता ठरवणार तर ती फॅमिली की कोणाशी लग्न होणार आहे. कोणाशी लग्न होणार? लग्न होणार ऐश्वर्याशी. कुणाचं? माझं. का? अरे बिन आईची पोर. अरे तिच्यासारखी सुंदर आई जर तिला मिळाली तर माझा किती फायदा होईल? अरे मला काय कष्ट पडतील ते पडू दे रे मुलीसाठी. पाया पडती बघित तुमच्या आता पाया लायचा. लग्न तर काय लागलं नाही, पण ठीक आहे, नाही झालं तेच बरं झालं. नाही तर कोण नाही असले कॉमेडी घरात घेणार. जोरदार टाळ्या तिघांसाठी झाल्या पाहिजे. अक्षर, आता तुझ्याकडे मी येणार. तुझी काय भूमिका आहे असं तुम्हाला? मी एक लंडन बेस्ड बिझनेसमॅन आहे. पुरुषांमध्ये आपण बेसिकली आजपर्यंत सिनेमामध्ये हा फॅक्टर दाखवलेला नाही आहे की एखाद्या पुरुषाला एखाद्या लहान मुलाची भयंकर ओढ आहे. अच्छा. म्हणजे कायम आपण स्त्रियांच्या बाबतीत हे बघतो किंवा मा की ममता आपल्याला माहिती आहे. या फिल्ममध्ये माझ्याकडे मला प्ले करायला बाप की ममता आहे. वा. आणि हे माझ्या कॅरेक्टरचं वैशिष्ट्य आहे असं मला वाटतं. ऐश्वर्या, तुझ्याकडे येणार आहे, तुझी भूमिका कशी आहे? माझं नाव प्रीती आहे मूवी मध्ये. आणि मला वाटलं माझं चुकलं काय घेताना. ऐश्वर्या का सर? माझं नाव प्रीती. आणि हे माझे डॅड आहेत.
आणि ही इज माय हजबंड. यु नो की त्यांची बापची ममता आणि माझं ऑपोजिट आहे. मला नको आहे की तो तसा बिहेव करे और ही शुड वॉन्ट दॅट. माझं ऑपोजिट आहे तर तीच मज्जा आहे. आणि हे दोघं कसं मस्ती करून ह्याला फसवतात त्याच्या थ्रू मला माझ्या डॅडला, तर दॅट्स द होल फन ऑफ द फिल्म. निहार, आता निहारकडे येणार आहे. हा छोटासा चेहरा आहे पण घराघरात फेमस आहे, कारण सिनेमामधून, टेलिव्हिजनच्या अनेक ॲड्समधून तो आपल्याला भेटतो आणि आज तो चला हवा येऊ द्यामध्ये आलेला आहे. निहार, कितवीला आहेस तू? मी आहे 5th स्टँडर्ड मध्ये. मी तिकडे बसलो तो अख्खा अँकर करत झालीये खाली. कसं कसं आता तर बघायची, ऑलरेडी झालेली आहे. कारण तो म्हणाला माझे कपडे पण तसेच, त्यामुळे मी अँकर करू शकतो. ये ना, आपण दोघं अँकर करू. ये इथे, यू ये ना. मग जोदा ठाळा निहार साठे. कसा बोलतो मी, तू दाखव ना एकदा, म्हणजे मला आवडेल बघायला. आज आपण चला हवा येऊ द्या मध्ये आहे आणि जे काही लाईन्स असणार ते म्हणजे मला तर दिसतंय बाबा की तुझ्या इतका रोमॅन्टिक हिरो कोण नसणार पुढे. अच्छा, तर एक सीन तर झाला पाहिजे ना इकडे, की समजा निहार एक हिरो आहे आणि ऐश्वर्या तिथे समोर आहे, तर ऐश्वर्या हिरोईन आहे, निहार तुझी. बोल काय, तू पहिला बोल. अरे पहिले तू बोल. हा, एक लड़की थी दीवानी सी. ये बोल, बोलत रहा ना, मी चांगला देणार. दीवानी सी, दीवानी सी. एक निहार पे वो मरती थी. एक निहार पे नजरें झुका, कम ऑन कम ऑन, नजरें झुका के, नजरें झुका के, शर्मा के, शर्मा के, गलियों से गुजरा करती थी. गलियों से गुजरा करती थी. जेव्हा पण भेटायची मला, जेव्हा पण भेटायची मला, मला म्हणायची, मला म्हणायची, निहार निहार, शाळेत जा ना बाळा. वा, निहारसाठी एकदा जोर लावत आहे, ऐश्वर्यासाठी पण जोर लावत आहे. मस्त मस्त मस्त. आता मी येणार आहे इकडे, एक साऊथ इंडियन लुक मध्ये आपल्याला सतत दिसत आहेत. श्रीकांत मस्की यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. श्रीकांत सर, जरा सपोर्ट करा, माझा मराठी प्रॉब्लेम झाला तर. नक्की सर. आम्ही तिकडे ऑफिसमध्ये, आम्ही जेव्हा स्क्रिप्ट रिडिंगचं चालू होतं तेव्हा मी असंच काही इम्प्रोव्हायझेशन करायचं. मी सरला सांगितलं, सर मी एक सीन करतो ऐसा करते, तर मी बोललो मी असं येणार, माझे दोन चेले आहेत त्या फिल्ममध्ये, तर मी येऊन बोलतो कब आली, तर तिने ए मी विचारलं कब आली केव्हा आली. सरांनी सांगितलं अभि ये तो फिल्म में डाल देंगे. म्हणजे ओके सर, फर्स्ट डे ऑफ द शूट, माझा फर्स्ट सीन सर मी करू. नाही नाही अभि, नेक्स्ट नाही. सेकंड शेड्यूल, बोले सर आहे सर ये सीन, हा नाही नाही नेक्स्ट टाइम, नेक्स्ट टाइम, नेक्स्ट टाइम. लास्ट डे आलं, म्हणजे सर आज लास्ट दिन, आज तो बोलू. हा हा, नेक्स्ट इंटरव्ह्यू तर असं. ओके, ॲक्शन. म्हणजे सर कब, नाही नाही वो बांधवे लेते हो, थोडा प्रॉब्लेम आहे. बोललोच नाही, इकडे हवा येऊन द्या मध्ये तिकडे येऊन बोलत होतो. आणि मी सेकंड लीड आहे, म्हणजे त्यांचं 100% लव आहे, माझ्या 50% आहे, तर मी सेकंड लीड. तर आता या मंचावरती आपण आमंत्रित करूयात काय रे रास्कला या सिनेमाचे दिग्दर्शक आय गिरीधरन स्वामी यांना जोरदार टाळ्या. त्या बात सर, मनापासून स्वागत तुमचं. यानंतर आपण आमंत्रित करूयात काय रे रास्कला या सिनेमाच्या निर्मात्या डॉक्टर मधु चोप्रा यांना. मॅडम परत एकदा स्वागत. मी विनंती करतो आमच्या बरोबर तुम्ही विराजमान व्हा. दिग्दर्शकांपासून गप्पांना सुरुवात करूयात. खरं तर ते स्वतः साऊथचे आहेत असं मला कळलं, आणि साऊथचे असूनही एक मराठी सिनेमा दिग्दर्शित त्यांनी केलेला आहे. जोरदार टाळ्या. असंच सिनेमाटोग्राफर मेने 3-4 मराठी फिल्म किए है. ओके, गोजरी, गोजरी एंड मी एंड यू. वाह वाह वाह. उसमें मेरा नॉमिनेशन भी था. क्या बात है. सिनेमाटोग्राफर एंड ये मेरा कर्मभूमि है. सो महाराष्ट्र करें मेरे लिए बहुत कुछ दिया है. इसके लिए मेरा पहला फिल्म मराठी में. पहली फिल्म आई थी मराठी. वाह.
आता येणार आहे या सिनेमाच्या निर्मात्या डॉक्टर मधु चोप्रा यांच्याकडे. व्हेंटिलेटरच्या वेळेला आपली मुलाखत त्यांच्याशी झालेली होती आणि हा त्यांचा दुसरा मराठी सिनेमा आहे. ही हमारी दुसरी फिल्म है व्हेंटिलेटर. बहुत अच्छा किया आपने भी, बहुत सराहा क्रिटिक्स ने भी सराहा, हमने आपको रुलाया उसके अंदर. इस दफा मैंने सोचा इस दफा हंसाते. वाह वाह, बिल्कुल हल्की फुल्की हैप्पी फिल्म. 15 साल से ज़्यादा, 17 साल मैं महाराष्ट्र में रही हूँ, मुंबई में रही हूँ. तो भाषा ऑब्वियसली आई एम वेरी क्लोज टू. डेफिनेटली आई प्लेड सम रियली मेमोरेबल महाराष्ट्रियन कैरेक्टर्स, काशीबाई इन बाजीराव, स्वीटी भोपे इन कमीने. तो मुझे महाराष्ट्र के कल्चर से ऑब्वियसली आई एम वेरी इन टच विथ दैट. एंड इसीलिए मेरे लिए मराठी में फिल्म बनाना बहुत ज़रूरी था, क्योंकि मैं मुंबई मेरा घर है और महाराष्ट्र मेरा स्टेट. नाउ आई मीन आई स्पेंड सो मच टाइम हियर. मैं बहुत एक्साइटेड हूँ कि हमारी सेकंड फिल्म जो कायरे रासकला है वो इतनी डिफरेंट है वेंटिलेटर से, एंड विद द काइंड रिस्पांस वी गॉट फॉर वेंटिलेटर. सो हम बहुत एक्साइटेड हैं एंड आई होप सबको अच्छी लगेगी. वाह वाह वाह, खूब सारा शुभेच्छा तुम्हारा. तर खूप छान वाटलं की कालच्या भागात आणि आजच्या भागात काय रे रासकला ची ही सगळी टीम आपल्याकडे आलेली आहे. खूप साऱ्या शुभेच्छा या मंचातर्फे मी या सिनेमाला देणार आहे. एकदा जोरदार टाळ्या. आणि या मंचातर्फे SL विजन आणि झी मराठीतर्फे या सगळ्या पाहुण्यांना मिळते एक छोटीशी छानशी आठवण भेट. तर मंडळी आपण भेटणारच आहोत पुढच्या भागात याच कार्यक्रमाच्याच नाव आहे चला हवा येऊ द्या भारत दौरा.